तर मित्रांनो पुन्हा एका न्या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि आज आपण मागच्या व्हिडिओपेक्षाही खूपच महत्त्वाचे म्हणजे अतिशय महत्त्वाचे जी के प्रश्न पाहणार आहोत जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी अतिशय उपयुक्त राहणारे प्रश्न राहतील त्यामुळे या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत जरूर पाहायचा आहे आणि त्याच्यानंतर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब आताच्या आताच करून घ्यायचा आहे कारण सबस्क्राईब जर आपण करसाल तर तेव्हा मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुरंत त्याची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया तर प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो आपल्याला अचूक पर्याय किंवा विधान ओळखायचा आहे तर पहिला या ठिकाणी विधान असं आहे हेमोफेलिया हा अनुवंशिक रोग आहे आणि दुसरं विधान असं आहे आजाराची वाहक असते तर या ठिकाणी मित्रांनो हे दोन्ही पर्यायापैकी आपल्याला कोणतं विधान अचूक आहे ते ओळखायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच एक व दोन्ही विधान बरोबर आहेत हेमोफेलिया हा अनुवंशिक रोग आहे आणि हेमोफेलिया आजाराची वाहक आय असते हे दोन्ही विधान हेमोफेलिया या रोगाविषयी एकदम करेक्ट आहेत तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे बिगर आदिवासी क्षेत्रात आशा नियुक्तीच्या वेळेस कमीत कमी वय किती असावे लागते ते सांगायचं आहे बिगर आदिवासी क्षेत्रात आशाचे आयुक्ताच्या वेळेस कमीत कमी किती वय लागते ते सांगायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पंचवीस वर्ष वय लागत असते पुढचा प्रश्न कुठल्या आजारामध्ये रुग्णास प्रकाश सहन होत नसतो कुठल्या आजारामध्ये रुग्णास प्रकाश बिलकुल सहन होत नाही ते सांगायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच धनुर्वात या आजारामध्ये रुग्णास बिलकुल प्रकाश सहन हो होत नसते पुढचा प्रश्न हृदयरोपणाची पहिली शस्त्रक्रिया कोणी पार पाडली ते मित्रांनो सांगायचं आहे हृदयरोपणाची पहिली शस्त्रक्रिया कोणी पार पाडली ते या ठिकाणी सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील डॉक्टर ख्रिश्चन बर्नाल्ड यांनी हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया या ठिकाणी पार पाडली होती पुढचा प्रश्न या ठिकाणी ग्रंथीच्या किती जोड्या असतात ते ओळखायचं आहे लाळ ग्रंथीच्या किती जोड्या असतात ते सांगायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील लाळ ग्रंथीच्या तीन एवढ्या जोड्या असतात पुढचा प्रश्न तांबड्या रक्तपेशी कोठे नाश पावतात ते सांगायचं आहे तांबड्या रक्तपेशी कोठे नाश पावतात ते सांगायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच जिव्हा या ठिकाणी तांबड्या पेशी पूर्णपणे नष्ट पावतात किंवा नाश होतात पुढचा प्रश्न डॉट हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच क्षयरोगासाठी डॉट्स हा उपचार असतो क्षयरोगासाठी डॉट्स हा उपचार असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे पेसमेकर हे कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार हृदय या अवयवाशी संबंधित आहे पेसमेकर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो आपल्यासमोर कोरोनाची लागवड जी आहे ती कोणत्या देशातून जगभर पसरली ते या ठिकाणी सांगायचे आहे कोरोना या आजाराची जी लागवड आहे ती कोणत्या देशातून पसरली आहे ते सांगायचे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चीन या देशापासून ती लागवड पसरलेली आहे पुढचा प्रश्न यू के एरि व्हेरिएंट खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे के व्हेरिएंट खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक बी वन वन सेवन बी वन वन सेवन हा युकेचा व्हेरियंट आहे पुढचा प्रश्न कोवॅक्सिन लसीची निर्मिती कोणी केली ते सांगायचे आहे कोवॅक्सिन या वॅक्सिनची निर्मिती कोणी केली ते सांगायचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच भारत बायोटेक यांनी कोवॅक्सिनची निर्मिती केलेली आहे पुढचा प्रश्न भारताची स्वदेशी कोरोना लस कोणती आहे ते सांगायचे आहे भारताची स्वदेशी कोरोना लस कोणती आहे ती आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कोवॅक्सिन ही भारताची स्वदेशी एक वॅक्सिन आहे पुढचा प्रश्न जॉन्सन अँड जॉन्सन्स कोरोना लसीच्या किती मात्रा घ्याव्या लागतात ते सांगायचं आहे जॉन्सन्स अँड जॉन्सन्स कोरोना लसीच्या किती मात्रा आपल्याला घ्याव्या लागतात ते ओळखायचं आहे किंवा सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच एकच लस घ्यावा लागते जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीची पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे सायनोबॅक बायोटेक कोरोना लस कोणत्या देशाने तयार केलेली आहे सायनोबॅक बायोटेक कोरोना लस ही कोणत्या देशाने तयार केली ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक चीन या देशांनी सायनो सायनोबॅक सायनोटेक ही कोरोना लस तयार केलेली आहे पुढचा प्रश्न देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची निवड झालेली आहे देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सध्या कोणाची नियुक्ती किंवा निवड झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सुशील चंद्रा यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सध्या निवड झालेली आहे पुढचा प्रश्न टट्रोस ॲगनॅम हे जागतिक आरोग्य संघटनेचे कितवे अध्यक्ष ठरले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो टड्रोस ॲगनॅम हे जागतिक आरोग्य संघटनेचे कितवे अध्यक्ष ठरले आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच ते आठवे अध्यक्ष ठरले आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न जगातील सर्वात तरुण पंतप्रधान कोणता ठरला आहे ते ओळखायचं आहे जगातील सर्वात तरुण पंतप्रधान कोणता आहे किंवा कोणता ठरला आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार सनाम मरीन हा जगातील एक एकमेव तरुण पंतप्रधान ठरलेला आहे पुढचा प्रश्न साहित्य विज्ञान कला सहकार चळवळ आणि सामाजिक सेवाशास्त्र या विषयाशी संबंधित किती व्यक्तींची नियुक्ती राज्यपाल करतात ते सांगायचं आहे साहित्य विज्ञान कला सहकार चळवळ आणि सामाजिक सेवाशास्त्र या विषयासंबंधी किती व्यक्तींची नियुक्ती राज्यपाल करत असतात ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बारा सदस्याची नियुक्ती हे राज्यपाल करत असतात पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे पृथ्वीच्या दक्षिणेकडील सागराला जगातील कितवा महासागर म्हणून नॅशनल जिओग्राफी या आंतरराष्ट्रीय संघटनेने मान्यता दिली आहे ते सांगायचं आहे पृथ्वीच्या दक्षिणेकडील सागराला जगातील कितवा महासागर म्हणून नॅशनल जिओग्राफी आंतरराष्ट्रीय संघटनेने मान्यता दिली आहे ते सांगायचं आहे या ठिकाणी मित्रांनो त्याचा आन्सर आहे पाचवा या ठिकाणी योग्य आन्सर राहील प्रश्न थोडासा मोठा आहे पुन्हा एकदा वाचून आपल्याला घ्यायचा आहे चला पुढाचा प्रश्न पाहूया या ठिकाणी तर पुढचा प्रश्न असा आहे मित्रांनो अमेरिकेत फेडरल न्यायाधीश झालेले पहिले मुस्लिम व्यक्ती कोण आहेत अमेरिकेत फेडरल न्यायाधीश झालेले पहिले मुस्लिम व्यक्ती कोण आहेत ते सांगायचा आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जाहिद खुरेशी जाहिद खुरेशी हे अमेरिकेत फेडरल न्यायाधीश झालेले पहिले मुस्लिम व्यक्ती आहेत पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे भारतात प्रथम आढळून आलेला डेल्टा विषाणूमुळे नवीन उत्परिवर्तन घडवून कोणता कोरोना विषाणू तयार झाला आहे ते सांगायचं आहे भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा विषाणूमुळे नवीन उत्परिवर्तन घडवून कोणता कोरोना विषाणू तयार झालेला आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार डेल्टा प्लस हा विषाणू तयार झालेला आहे पुढचा प्रश्न आशा भोसले यांना कोणत्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे आशा भोसले यांना कोणत्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच दोन हजार एकवीसचाच म्हणजेच याच वर्षी आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी रिचर्ड डॉकिस अवॉर्ड मिळविणारे प्रथम भारतीय व्यक्ती कोण ठरले आहे ते सांगायचं आहे रिचर्ड डॉकिस अवॉर्ड मिळवणारे प्रथम भारतीय कोणती व्यक्ती ठरलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक ती जावेद अख्तर ही एक व्यक्ती ठरलेली आहे ज्यांना रिचर्ड डॉकिस अवॉर्ड मिळालेला आहे पुढचा प्रश्न देशाचे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश कोण ठरले होते ते सांगायचं आहे देशाचे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश कोण ठरले आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच एन व्ही रामन्ना हे देशाचे अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश ठरलेले आहेत पुढचा प्रश्न आर्थिकदृष्ट्या मागास अन अनारक्षित वर्गातील लोकांना सहकारी नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षणासंबंधी घटनादुरुस्ती कोणती आहे ते सांगायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ती घटना दुरुस्ती एकशे तीनवी घटना दुरुस्ती आहे प्रश्न मोठा आहे आपल्याला पॉज करून व्हिडिओला पुन्हा एकदा वाचून घ्यायचा आहे पुढचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांसह एकूण न्यायाधीशांची संख्या किती आहे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांसह एकूण न्यायाधीशांची संख्या किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक चार चौतीस एवढी सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आहे चौतीस एवढी पुढचा प्रश्न जी सेवनचे कितवे संमेलन अलीकडे ब्रिटनमध्ये या ठिकाणी पार पडलेले आहे जी सेवनचे कितवे संमेलन अलीकडे ब्रिटनमध्ये पार पडले आहे ते ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच सत्तेचाळीसवे या ठिकाणी संमेलन ब्रिटनमध्ये जी सेवनचे ब्रिटनमध्ये सत्तेचाळीसवे संमेलन पार पडले आहे पुढचा प्रश्न जगातील एम्पायर सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जात असते जगातील एम्पायर सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ते सांगायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच न्यूयॉर्क सिटीला या ठिकाणी एम्पायर सिटी म्हणून ओळखले जात असते पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे कोणत्या वर्षीच्या रक्तदान दिनाची संकल्पना गिव्ह ब्लड अँड कीप द वर्ल्ड बीटिंग ही होती ती सांगायची आहे कोणत्या वर्षीची जागतिक रक्तदिनाची संकल्पना ही गिव ब्लड अँड कीप द वर्ल्ड बीटिंग ही होती ती सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार म्हणजेच दोन हजार एकवीस या वर्षाच्या जागतिक रक्तदानाच्या दिनाची संकल्पना गिव्ह ब्लड अँड कीप वर्ल्ड बीटिंग ही अशी होती पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो आपल्यासमोर की या ठिकाणी रक्तदानासाठी रक्तातील हेमोग्लोबिन पातळी किती ग्रॅमपेक्षा जास्त असावी लागते ते सांगायचं आहे रक्तदानासाठी रक्तातील हेमोग्लोबिनची पातळी किती ग्रॅमपेक्षा जास्त असावी लागते ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक दोन बारा पॉईंट पाच ग्रॅम एवढी असावी लागते आपल्याला हेमोग्लोबिनची पातळी रक्तदान करण्यासाठी पुढचा प्रश्न रक्त रक्तदान किती काळानंतर परत करता येते ते सांगायचं आहे रक्तदान किती काळानंतर आपल्याला परत करता येते ते ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन तीन महिन्यानंतर आपण एक वेळेस रक्तदान केलं तर पुन्हा तीन महिन्यानंतर आपण रक्तदान देऊ शकत असतो पुढचा प्रश्न जागतिक हेपेटायटिस दिन कधी साजरा केला जात असतो ते सांगायचं आहे जागतिक हेपेटायटिस दिन हा कधी साजरा केला जात असतो ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठावीस जुलै या रोजी जागतिक हेपेटायटिस दिन हा साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो फ्रेंच ओपन दोन हजार एकवीस या पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे ते सांगायचं आहे फ्रेंच ओपन दोन हजार एकवीस या पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक ए एक नौफिक जोफी फिच हा जो आहे फ्रेंच ओपन दोन हजार एकवीस या पुरुष एकेरीचा विजेता ठरलेला आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो लसीच्या कुपीवरील व्ही व्ही एस म्हणजे काय असते ते सांगायचं आहे लसीच्या कुपीवरील व्ही व्ही एस म्हणजे काय असते ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वॅक्सिन व्हायरल मॉनिटर असे व्ही व्ही लसीच्या कुपीवरील व्ही व्ही एस म्हणजेच वॅक्सिन व्हायरल मॉनिटर असे त्याचे आन्सर राहील पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो पांडुरोगावर मात करण्यासाठी गरोदर महिला व स्तनदा मातांनी खालीलपैकी कशाचा डोस आवश्यक असतो पंडुरोगावर मात करण्यासाठी गरोदर व असतंदा मातांनी खालीलपैकी कशाचा डोस आवश्यक घेणे असते ते सांगायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार फॉलिक याचा डोस घेणे आवश्यक असते रोगावर मात करण्यासाठी पुढचा प्रश्न मानवी रक्तातील हेमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणते मूलद्रव्य आवश्यक असते मानवी रक्तातील हेमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी कोणते मूलद्रव्य आवश्यक असते ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक एक लोह हे मूलद्रव्य आवश्यक असते मानवी रक्तातील हेमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी पुढचा प्रश्न विक्षेपण हे, विक्षे हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजाराशी संबंधित आहे विक्षेपण हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजाराशी संबंधित असलेले लक्षण आहे ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्करोग या रोगाशी संबंधित आहे विक्षेपण हे लक्षण पुढचा प्रश्न कोणता रोग वंशागत आहे ते आपल्याला ओळखायचं आहे दिलेल्या पर्यायापैकी कोणता रोग हा वंशागत होणारा रोग आहे ते सांगायचं आहे मित्रांनो मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वरील पैकी सर्व म्हणजेच उच्च रक्तदाब कुष्ठरोग मधुमेह हे जे रोग आहेत ते मित्रांनो वंशागत होणारे रोग आहेत पुढचा प्रश्न रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून काळजी घेणे या सदनेला काय म्हणतात ते सांगायचं आहे रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून काळजी घेणे या सदनेला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे तर या ठिकाणी मित्रांनो सॉरी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर त्याचं योग्य राहील ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील हायनीज असे त्याला म्हणत असतात पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपल्या समोर असा आहे मानवी डोळ्याचा कोणता भाग हा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो ते सांगायचं आहे मानवी डोळ्यांचा कोणता भाग हा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील एरिस हा भाग मानवी डोळ्यांचा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो एरिस हा डोळ्याचा भाग पुढचा प्रश्न रातांदळीपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ते सांगायचं आहे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवत असतो ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अभावे माणसामध्ये उद्भवत असतो पुढचा प्रश्न प्रदूषित जमीन व पाणी यांमधील हायड्रोकार्बन व तेल ही प्रदूषिके वेगळे करण्यासाठी कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो ते सांगायचं आहे प्रदूषित जमीन व पाणी यांमधील हायड्रोकार्बन व तेल ही प्रदूषके वेगळी करण्यासाठी कोणत्या जीवाणूंचा वापर केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील शिवडोमोनास या जीवाणूंचा वापर केला जात असतो प्रदूषित जमीन व पाणी यांमधील हायड्रोकार्बन व तेल ही प्रदूषके वेगळे करण्यासाठी मोठा प्रश्न आहे किचकट आहे पुन्हा एकदा आपल्याला व्हिडिओला पॉज करून त्या प्रश्नाला वाचून घ्यायचा आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे ते ओळखायचा आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे ते सांगायचा आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच गलगंड हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे गलगंड हा रोग पुढचा प्रश्न हाती रोग खालीलपैकी कशामुळे होत असतो ते सांगायचा आहे हाती रोग हा खालीलपैकी कशामुळे होत असतो ते आपल्याला आहे ऑप्शन क्रमांक या हाती रोग हा होत असतो पुढचा प्रश्न रक्तपेशी किती प्रकारच्या असतात ते ओळखायचं आहे रक्तपेशी हा किती प्रकारच्या असतात ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक एक तीन प्रकारच्या रक्तपेशी असतात Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова पुढचा प्रश्न एड्स रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतात जगात कितव्या क्रमांकावर आहे ते सांगायचं आहे एड्स रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत हा जगात कितव्या क्रमांकावर आहे ते सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक एक सॉरी तीन म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर एड्स संख्येच्या बाबतीत आपला देश आहे पुढचा प्रश्न कुष्ठरोगाचा जंतूचा शोध हॉ डॉक्टर हॅन्सन यांनी कधी लावला ते सांगायचा आहे कुष्ठरोग जंतूचा शोध डॉक्टर हॉन्सन यांनी कधी लावला ते आपल्याला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे त्र्याहत्तर या वर्षी कुष्ठरोग जंतूचा शोध डॉक्टर हॉन्सन यांनी लावलेला आहे पुढचा प्रश्न कर्करोगावर सर्वसाधारण रुग्ण भारतातील कोणत्या राज्यात आहेत ते सांगायचं आहे कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण भारतातील कोणत्या राज्यात आढळतात ते सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक चार बिहार या राज्यामध्ये सर्वात जास्त कर्करोगाचे रुग्ण आढळत असतात पुढचा प्रश्न प्रदूषित पाण्यातील मासे खाल्ल्यानंतर रासायनिक प्रदूषकांचा परिणाम होऊन मानवाला कोणता आजार होऊ शकतो प्रदूषित पाण्यातील मासे खाल्यानंतर रासायनिक प्रदूषकांचा परिणाम होऊन मानवाला कोणता आजार उद्भवू शकतो किंवा होऊ शकतो ते ओळखायचं आहे ऑप्शन क्रमांक चार मिनी मिनीमाटा हा रोग उद्भवण्याचा खूप चान्स असतो प्रदूषित पाण्यातील मासे खाल्यानंतर मानवामध्ये तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली या व्हिडिओला एक लाईक करून जरूर कळवायचं आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये पुढेही पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारची माहिती पुढेही एकदम फ्रीमध्ये मिळत राहील तर मिळतोय का नाही फ्रेंड्स व्हिडिओमध्ये